ठाणे लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या ठाणे शहरातील 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जनमानसातील घटते पाठबळ आणि मीराबाईंदर शहरात पक्षाची झालेली तोडामसावस्था या कारणांमुळेच माजी मंत्री गणेश नाईक यांनी इथून निवडणूक लढवण्यास नकार दिल्याचं स्पष्ट होत आहे. शिवसेना भाजपा युतीचं आव्हान मोडून काढण्यासाठी गणेश नाईकांनीच ही निवडणूक लढवावी असा आग्रह पक्षातून होत असला तरी ठाणे शहरातील पिछाडी धोकादायक ठरेल या भीतीनंच नाईकांनी लोकसभेची उमेदवारी नाकारल्याचं दिसत आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या शहरांचा समावेश होतो. ठाण्यातील 3 मतदारसंघांचा अपवाद वगळला तर नवी मुंबई आणि मीरा भाईंदर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बालेकिल्ले मानले जातात. त्यामुळे 10 वर्षापूर्वी गणेश नाईक यांनी या मतदारसंघातून त्यांचे पुत्र संजीव यांना रिंगणात उतरवलं तर शिवसेनेनं वादग्रस्त पार्श्वभूमी असलेले विजय चौगुले यांना उमेदवारी देऊन संजीव यांच्या विजयाचा मार्ग आणखीन सोपा केला. ठाणे शहर शिवसेनेचा बालेकिल्ला असूनही चौगुले यांना ठाण्यातून फारसं मतदान झालंच नाही. या पराभवातून धडा घेत 5 वर्षापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत सेनेनं ठाण्यातील उमेदवार दिला. त्यातच मोदी लाटेमुळे शिवसेनेचे राजन विचारे प्रचंड मतांनी विजय झाले. या मतदार पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं ठाणे लोकसभा मतदारसंघातील बळ कमी कमी होत चाललंय. ठाणे आणि मीराबाईंदर महापालिकांच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागला. ठाण्यात राष्ट्रवादीचे जेमतेम 8 नगरसेवक निवडून आले. त्यातही हणमंत जगदाळे आणि नजीबुल्ला या स्थानिक नेत्यांचा प्रभाव जास्तच होता. मीरा भाईंदर मध्येही राष्ट्रवादीच्या बहुतांश नगरसेवकांनी शिवसेना भाजपाची वाट धरल्यानं तेथील पालिका निवडणुकीतही राष्ट्रवादीनं आपटी घालली. त्यामुळे सध्या नवी मुंबई शहरातच राष्ट्रवादीचा वर्चस्मा कायम आहे. या कारणांमुळेच गणेश नाईक यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिल्याचं